यंदाच्या सरपंचाचं काम खरोखर चांगलं आहे। तो निवडून आल्यानंतर निश्चित प्रकारे निवडणूक झाल्या झाल्या मग बाळासाहेब त्यांच्या विरोध उभे होते की अजून काही लोक विरोध होते म्हणून थोडासा संघर्ष झाला, पण सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याची भूमिका सगळ्यांची राहिली। मग बाळासाहेबांची राहिली, विक्रमची राहिली, सगळ्यांची राहिली आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन पुढे जाताना हे चित्र जेव्हा दिसतं तेव्हा मला ते अत्यंत आनंदाचं वाटतं। माझी आणि विक्रमची तशी लहानपणापासून जी ओळख, म्हणजे आपली यदाकाची बाकीची नसत, वल्लभशेठ बेंडके साहेबांनी आम्हाला किती दोघांना शिव्या दिल्या आहेत, त्याची आठवण आता जाहीर साहेबांना त्याला दिल्या आहेत, मला पण दिलेल्या आहेत एकदा कामावरून याच्यावरून। म्हणून आपण सगळे एकत्र भावंड आहोत। ह्या गावावर विशेषतः वल्लभशेठ बेंडके साहेबांपासून माझं प्रेम आहे। ह्या गावाच्या हद्दीतच MIDC, जो आता अमित माझा लहान भाऊ त्याचा कारभार बघतो, MIDC आहे। आमची इथे शेतजमीन आहे आणि ह्या गावाचा प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक मळाशी वल्लभशेठ बेंडके साहेबांचा आता माझा हा संबंध आलेलाच आहे। म्हणून भविष्यात हे गाव आपण एक दिलाने जी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कास धरून पुढे जाण्याचं जे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे त्याच्याबद्दल हा सगळ्यात आनंद माझ्या मनामध्ये। शेवटी मी सगळीकडे सांगतो, निवडणुकीत मतं किती मिळाली किंवा किती नाही मिळाली, आपला जय होऊ नये तर पराभव होऊ, पण आपली लोकं आपल्याबरोबर आहे याचं समाधान हृदयामध्ये हे कायमचं राहतं आणि आजच्या कार्यक्रमामुळे हे समाधान मला कायम राहील। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।